एकीकडे महाराष्ट्र विकास सरकारला खरं तर एक वर्ष पूर्ण होत आहे आणि दुसरीकडेच आता विरोधक त्यांच्यावरती टीका करताना दिसत आहेत. हे सरकार एका महिन्यात पडेल, जास्तीत जास्त 3 महिन्यापर्यंत सरकार चालेल असा आरोप विरोधक पक्ष वारंवार करत आहेत. मात्र हे सरकार आता एक वर्ष पूर्ण करत आहे. या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्याचबरोबर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत. थोरात साहेब, मुंगेरी लालके हसीन सपने असं सरकारविषयी बोललं जात होतं जेव्हा मागच्या वर्षी सरकारने शपथविधी घेतला होता, बघता बघता एक वर्ष पूर्ण झालं, काय सांगा? नाही, एक वर्ष तर पूर्ण केलं आणि यशस्वी रीतीनं पूर्ण केलं. अनेक संकट आमच्यावर आहे, विशेषतः नैसर्गिक संकटाचं, कोरोना सारखं संकट असेल किंवा नैसर्गिक आपत्ती पाहिली, चक्रीवादळ आलं, महापूर आले, अतिवृष्टी झाली, या सगळ्यामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. कोरोनाच्या मध्ये तर खूप आव्हान आमच्यापुढे होतं, परंतु ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलं असं माझं मत आहे आणि इतिहासामध्ये त्याची नोंद निश्चितपणे होईल. हे करत असताना आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो निर्णय आम्ही सुरुवात केली होती, ते 2 लाखापर्यंत त्यांच्या विना सायास कोणताही शेतकऱ्याला त्रास न होता त्यांच्या खात्यावर जाऊन 2 लाख रुपये पडलेले आपल्याला आहेत. काही कामं जो स्रोत आहे, आर्थिक स्रोत आटल्यामुळं काही कामं कदाचित मागे राहिले असतील, पण आम्ही ते काळाच्या ओघात निश्चित पूर्ण करू. विनेश मनोज दयालकर, संजय पिलंकर, जय महाराष्ट्र, मुंबई.